हेलो स्टूडेंट, प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ ॲडजॉईंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ अ कन्सिस्टन्सी. आणि याचा यूज आपल्याला MCQ सॉल्व करण्यासाठी करायचा आहे. आणि याच्यामध्येही ज्या ठिकाणी मी स्टार केलेला आहे त्या सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी आपण घेतलेली आहे, बघा. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n, ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि समजा ए इंटू ॲडजॉईंट ए इज इक्वल टू ॲडजॉईंट ए इंटू ए इज इक्वल टू काय, तो डिटर्मिनंट ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर ए आणि त्याचा ॲडजॉईंट आणि ॲडजॉईंट ए इंटू ए यांचा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट म्हणजेच काय, तो तुमचा डिटर्मिनंट ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी आहे, बघा, इफ डिटर्मिनंट एची व्हॅल्यू जर 0 येत असेल इज इक्वल टू 0, तर बघा या ठिकाणी देन कंडिशन सॅटिस्फाय होते. ए इंटू ॲडजॉईंट एचा जो काही प्रोडक्ट आहे तो काय येतो, तुमचा 0 मॅट्रिक्स. किंवा ॲडजॉईंट ए इंटू एचा प्रोडक्ट घ्या, तोही काय येतो, 0 मॅट्रिक्स. तिसरी प्रॉपर्टी बघा, जो काही ॲडजॉईंट ए मॅट्रिक्स आहे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला जर काढायची असेल तर ती सेम ॲज डिटर्मिनंट ए रेस टू एन मायनस वन. एन मीन्स ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए असणार आहे इफ डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू काय पाहिजे, 0. म्हणजे ॲडजॉईंट एच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता ॲडजॉईंट ए काढण्याची प्रोसिजर खूप लेंदी आहे. तुम्हाला मायनॉर काढावे लागतील, को फॅक्टर्स काढावे लागतील, त्याच्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्स लिहावा लागेल आणि को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजेच काय येतो, ॲडजॉईंट येतो. आता ॲडजॉईंट एच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी ही तुम्ही ट्रिक यूज करू शकताय. ॲडजॉईंट एच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजेच तुम्ही फक्त डिटर्मिनंट ए काढू शकताय आणि डिटर्मिनंट ए रेस टू एन मायनस वन म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ काय असणार आहे, ॲडजॉईंट ए. ओके, दॅन आफ्टर बघा, 4 नंबरची प्रॉपर्टी आहे ॲडजॉईंट ऑफ ए बी. ए बी जो काही ए आणि बी मॅट्रिक्स आहे याचा ॲडजॉईंट, हा ॲडजॉईंट म्हणजेच काय असतो, ॲडजॉईंट बी इंटू ॲडजॉईंट ए. आता त्याच्यानंतर पुढची ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे, ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए म्हणजेच काय येतो, बघा, डिटर्मिनंट ए रेस टू एन मायनस टू इंटू मॅट्रिक्स ए. हा जर तुम्हाला ॲडजॉईंट एच्या ॲडजॉईंट काढायचा असेल तर तुम्ही काय करू शकताय, बघा, ए मॅट्रिक्स तर तुम्हाला माहीत असणार आहे, डिटर्मिनंट ए ऑलरेडी आपण काढणारच आहे. डिटर्मिनंट ए रेस टू काय करा, एन मायनस टू. एन म्हणजेच ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आणि त्याला ए मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय करा. वी गेट ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए. 6 नंबरची प्रॉपर्टी बघा, ए जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा ॲडजॉईंट हा नेहमी ए जर सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर त्याचा ॲडजॉईंट हा सिमेट्रिक मॅट्रिक्स येतो. 7 नंबरची प्रॉपर्टी आहे, ए जर डायगोनल मॅट्रिक्स असेल तर त्याचा ॲडजॉईंट ए हा नेहमी डायगोनल मॅट्रिक्सच येतो. आता बघा, 8 नंबरची प्रॉपर्टी आहे, ए जर सिंग्युलर असेल, बघा, सिंग्युलर म्हणजेच काय, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0, तर त्याच्या ॲडजॉईंटचा जो काही डिटर्मिनंट आहे तो सुद्धा तुम्हाला काय मिळतो, 0च मिळतो. ॲडजॉईंट एच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही सुद्धा काय येते, 0च येते. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे पुढचा, टेस्ट ऑफ अ कन्सिस्टन्सी. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला दोन टाईपच्या इक्वेशनवरती टेस्ट करायचे आहेत. पहिले इक्वेशन्स आहेत नॉन होमोजिनियस आणि त्याच्यानंतर ही टेस्ट करायची आपल्याला होमोजिनियस इक्वेशनवरती. आता बघा, या ठिकाणी मी 3 इक्वेशन्स कन्सिडर केलेली आहेत 3 व्हेरिएबलमधली. पहिले इक्वेशन आहे a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2, a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. ही 3 इक्वेशन 3 व्हेरिएबलमधले आहेत. याचा मॅट्रिक्स फॉर्म माहीत आहे आपल्याला, ax इज इक्वल टू काय येतो, b, आणि x इज इक्वल टू म्हणजे x हा जो व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे याचं सोल्यूशन आपल्याला मिळतं a inverse b बाय इन्वर्जन मेथड. आता बघा, या 3 इक्वेशनमध्ये बघा, पहिली आपण टेस्ट करणार आहोत नॉन होमोजिनियस इक्वेशन. आता बघा, या ठिकाणी मी जी 3 इक्वेशन्स दिलेली आहेत ती तुमची नॉन होमोजिनियस इक्वेशन्स आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी b म्हणजेच काय आहे, कॉन्स्टंट मॅट्रिक्स, तो ज्यावेळी नॉट इक्वल टू 0 असतो
त्यावेळेस त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, नॉन होमोजिनियस. आता बघा, होमोजिनियस म्हणजे काय, तर डिग्री ऑफ ईच टर्म जर सेम असेल तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, होमोजिनियस. बट या ठिकाणी बघा, या तीन टर्मची डिग्री तुमची 1 आहे, बट या टर्मची डिग्री काय आहे तुमची 0, म्हणजेच प्रत्येक टर्मची डिग्री सेम नाही, त्यामुळे ही इक्वेशन्स काय आहेत तुमची, नॉन होमोजिनियस. आणि याचा जो बी मॅट्रिक्स आहे तो काय आहे, नॉट इक्वल टू 0, हा 0 मॅट्रिक्स नाही. आता बघा, यात पहिली टेस्ट आपण काय करणार आहोत, नॉन होमोजिनियस इक्वेशनवरती. बघा, फर्स्ट रिझल्ट आहे, ही इक्वेशन्स कन्सिस्टंट कधी असतात, बघा, ज्यावेळी हा जो ए मॅट्रिक्स आहे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 येत असेल, तर तुमची दिलेली तीन इक्वेशन्स काय असतात, कन्सिस्टंट, आणि त्यांना मिळणारं जे काही सोल्युशन आहे ते काय येणार आहे, युनिक सोल्युशन. ओके, त्याच्यानंतर बघा, समजा डिटर्मिनंट ए जो काय आहे त्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल, हां, डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काय येते, 0, त्यावेळी तुम्हाला दोन टेस्ट करायचे आहेत. एक म्हणजे ही इक्वेशन कन्सिस्टंट ही असू शकतात किंवा इनकन्सिस्टंट. आता ही इनकन्सिस्टंट कधी असतात, बघा, ज्यावेळी ॲडजॉईंट ए इन टू बी, म्हणजे ए जो मॅट्रिक्स आहे त्याचा तुम्हाला ॲडजॉईंट काढावा लागेल, आणि ॲडजॉईंट ऑफ ए इन टू बी नॉट इक्वल टू काय असेल, 0 असेल, त्यावेळी ही इक्वेशन्स इनकन्सिस्टंट येतात. आणि इक्वेशन इनकन्सिस्टंट असतील तर त्यांना सोल्युशन मिळत नाही, म्हणजे विथ नो सोल्युशन. ओके, आणि बघा, समजा दुसरी टेस्ट, तिसरी टेस्ट आपण केली, डिटर्मिनंट ए 0 आहे बट ॲडजॉईंट ए इन टू बी हा जो काय आहे याची व्हॅल्यू काय येते तुमची, 0 येते. ॲडजॉईंट ए इन टू बीसुद्धा काय आलेला आहे, 0 आलेला आहे. डिटर्मिनंट ए 0 आहे, ॲडजॉईंट ए इन टू बीचा प्रोडक्टसुद्धा 0 असेल, तर ही इक्वेशन तुमची काय असतात, कन्सिस्टंट. आणि यांना मिळणारं जे काही सोल्युशन आहे ते काय येतं, इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन. या आपल्याला काय करायचे आहेत, नॉन होमोजिनियस इक्वेशनवरती टेस्ट ऑफ अ कन्सिस्टन्सी आहेत. आता समजा इक्वेशन्स जर होमोजिनियस असतील, होमोजिनियस म्हणजेच काय, बघा, या ठिकाणी जो मॅट्रिक्स आहे बी, बी म्हणजेच काय आहे तुमचा, D1, D2, D3, हा जर 0 मॅट्रिक्स असेल, म्हणजेच बघा, इक्वेशन जर तुमची अशी असतील, A1X प्लस B1Y प्लस C1Z इज इक्वल टू 0, A2X प्लस B2Y प्लस C2Z इज इक्वल टू 0, A3X प्लस B3Y प्लस C3Z इज इक्वल टू 0, म्हणजेच ही इक्वेशन AX इज इक्वल टू बी फॉर्ममध्येच आहेत, बट यांचा जो बी मॅट्रिक्स आहे तो काय आहे, 0 मॅट्रिक्स आहे. आणि ही जर होमोजिनियस, म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री काय आहे सेम आहे, म्हणजे ही काय आली, होमोजिनियस इक्वेशन असतील, तर बघा, याच्यामध्ये दोन टाईपचं सोल्युशन मिळतं, एक म्हणजे नॉन ट्रिव्हियल आणि दुसरं म्हणजे ओनली ट्रिव्हियल. आता सोल्युशन हे ओनली ट्रिव्हियल कधी असणार आहे, ज्यावेळी डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काय असेल तुमची, नॉट इक्वल टू 0, म्हणजे इट हॅज अ युनिक सोल्युशन. आणि सोल्युशन हे नॉन ट्रिव्हियल कधी असणार आहे, डिटर्मिनंट ए काय आहे, 0, आणि इट हॅज अ इनफायनाईट नंबर ऑफ काय असणार आहे, सोल्युशन. आणि त्याच्यानंतर बघा, याच्यामध्येच होमोजिनियस इक्वेशनमध्येच आपल्याला तिसरा रिझल्ट बघायचा आहे, इफ नंबर ऑफ इक्वेशन इज अ लेस दॅन नंबर ऑफ अननॉन, म्हणजे समजा नंबर ऑफ इक्वेशन समजा 3 असतील आणि लेस दॅन काय दिलेलं आहे, नंबर ऑफ अननॉन्स. समजा 4 अननॉन्स आहेत आणि 3 इक्वेशन दिलेत, 2 इक्वेशन आहेत आणि 3 अननॉन्स असतील, म्हणजे जेवढे काही अननॉन्स आहेत त्याच्यापेक्षा इक्वेशन जर कमी असतील तर या टाईपच्या इक्वेशनला सुद्धा काय असणार आहे, नॉन ट्रिव्हियल सोल्युशन, म्हणजे इट हॅज अ काय असणार आहे, नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. आणि इम्पॉर्टंट नोट बघा, जर दिलेली इक्वेशन ही होमोजिनियस असतील तर ती ऑलवेज काय असतात, कन्सिस्टंटच असतात, म्हणजेच अ होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन इज नेवर इनकन्सिस्टंट, ती कधीच तुम्हाला इनकन्सिस्टंट मिळणार नाहीत, म्हणजे ती इक्वेशन ना कोणतंही तरी सोल्युशन मिळेलच, म्हणजे एकतरी युनिक सोल्युशन असेल, अदरवाईज इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन असेल. ओके,